जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोद्रे येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। काजल विशाल चव्हाण असे मयत महिलेचे नाव असून काजलचा पती तिच्या माहेरून पैशांची मागणी करत असल्यामुळे मागील एक महिन्यांपासून काजल व तिच्या पतीचे वाद सुरू होते। मात्र 4 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हे वाद विकोपाला गेल्याने पती विशाल याने रागाच्या भरात काजलच्या नाकातोंडावर वार केल्याने यात ती गंभीर जखमी झाली। ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले। जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत महिलेच्या पतीस ताब्यात घेतले। मयत महिलेच्या माहेरच्या संतप्त नातेवाईकांनी सोमवारी 5 ऑगस्ट रोजी जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिलेच्या सासरच्या मंडळींना तसेच पती विशाल यास मारहाण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने ही परिस्थिती नियंत्रणात आली असून सदरील घटनेबाबत महिलेच्या पतीविरुद्ध फतेहपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना पूर्ण कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचे शांतता म्हणणं आहे की गावच्या पोलीस पाटलाला माहिती होती का घटनाबद्दल, सरपंचाला माहिती होती का, आई वडिलाला का कळवलं नाही की बाई अशी अशी घटना झाली, जामनेर सरकारचा दबाव नाही आला पाहिजे। हे डीवायएसपी साहेब आहे, ते फतेहपूरच्या साहेबाच्या पेक्षा वरती साहेब आहे। हे 4 तालुके साहेब, आमची मुलगी नाही, सगळ्यांची मुलगी हा साहेब, कितकीच वेळी आहे आमची वेळी, आम्ही पीएम करून येतो, पोस्टमार्टम करून घ्या, तुम्हाला कायद्यात सहकार्य होईल सगळं, पोस्टमार्टम जेवढं लेट होईल दाखल झालेला देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काही होणार नाही, निश्चितपणे एवढे जे तपासात निष्पन्न होतील का त्यांना अटक। आता जे तुम्ही 2-3 लोक सांगितले ते ताब्यात आहेत का? नाही, जे आहे ते तुमचे तक्रार दाखल व्हायच्या आधी आम्ही ताब्यात घेऊ। पोलीस माय बाप आहे, 10 वाजेपर्यंत ह्या दवाखान्यात ते पण आपण सेक्शन लावलं त्यांच्यावर, त्यांनी प्रेत फिरवलं काय फिरवलं ते बी लावू आपण, आपण तपासामध्ये हे जे निष्पन्न होईल का पोलीस तपासात आपण येत नाही, तपासा तपासणी करा, स्वतः मारेल मारेल आहे, गाडी मारली आहे, स्वतः मारेल काय होतं, हातोडा मारेल आहे, कुठे छातीवर बी गाव आहे, आपण मर्डरचा तुम्हाला दाखल केला मध्ये, त्याच्यापेक्षा काही मोठं कलम आहे का? नाही नाही, आमचं बी तेच म्हणणं आहे साहेब, आम्ही तिच्या नातेवाईक ताब्यात घेतो, आता ते तर अटकेत आहेत आमच्या, तुम्हाला आमची नुसार करायचं तुम्ही आमचं हेच म्हणणं आहे की बाबा साहेबांना इथं या, त्याने आम्हाला पूर्ण त्याने खात्री द्यावा की बाबा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल
केला आहे. भेटली आम्हाला, पण आम्हाला आश्वासन पाहिजे की ज्याने फाशी झाली पाहिजे. आम्हाला काही दांगडो करणं नाही, त्याला आमची बी तेच मागणी आहे की साहेबांना इथे यायला, मग सरपंचाला यायला पाहिजे, साहेब पोलीस पाटलाला यायला पाहिजे. आम्ही त्यांना सांगायला पडलं की बाबा अशी अशी घटना झाली. चौकी आहे, पोलीस चौकी आहे ना, पोलीस स्टेशन आहे, बरोबर आहे. मग त्या पोलीस स्टेशनला काही माहिती नाही का? आम्ही सांगितलं तेव्हा तुम्हालाच आम्ही बोललो की बा तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये काही आलं का, तुमच्या कारणावर काही आहे का? ते आम्हाला बोलले की नाही. आम्ही पोलीस पाटलाचं काम आहे, सरपंचाचं काम आहे, तरी पण तुम्हाला माहित नाही. एक जण बोला आलो तेव्हा तुम्हाला सांगितलं की अशी अशी माहिती होईल ना आम्हाला. आम्ही आलो ना त्यांच्या पायापाशी जवळ आलो ना. तुम्ही साहेब आले पाहिजे, आम्हाला आश्वासन भेटलं पाहिजे. साहेब पण त्याने गुन्हा दाखल तर करेल आहे, पण आम्हाला पूर्ण आश्वासन भेटलं पाहिजे की त्याला तर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. पोलीस पाटील बी आला पाहिजे, सरपंच आला पाहिजे. आमची मुलगी त्यानं मारून टाकली, आम्हाला काहीच माहिती नाही. त्यानं काय मारलं आणि काय ठेवलं आम्हाला काहीच, आम्हाला निरोप सुद्धा सांगितला आणि मुलगी मारली आमची. त्यानं पैसे मागत होतो तो आम्हाला. आम्ही दोन्ही माणसं पण अपंग आहे साहेब. त्यांना रात्री मा किती वाजता मारली ते म्हणजे आम्हाला 10 वाजता माहिती पडलं. जे बी दुसऱ्यांना सांगितलं की तुमची मुलगी मारली म्हणून, तर आम्हाला चालता तर येतच नाही. कोणी बी उचलू ना हॉस्पिटलमध्ये चढावता आम्हाला की ही मुलगी पडेल आहे तुमचीवाली. आम्हाला चालता येत नाही. त्यानं कशाबद्दल मारली त्यालाच माहिती, पण आम्हाला न्याय पाहिजे साहेब. चारही जणांना मारलं, जवाई जवाई सासरा आणि सासू आणि तिचा देर, या चार लोकांना मारलं. दुसऱ्यांना कोणाने मारलं, त्यांनाच मारलं. आणि 3.5 महिने झाले फक्त. 50,000 मागणी. हां 50,000 द्या म्हणे आम्हाला, या जाणं काढून आम्ही फेडून देऊ तुमची उन्हाळ्यात. आम्हाला अपंग माणसाला पैसे कोण देणार आहे साहेब? कोणी देत नाही आम्हाला. पायावाल्याला कोण देत नाही, तर आम्हाला कोण देणार? आम्ही सुद्धा लोकांकडून कर्ज घेऊन मुलगीचं लग्न केलं. 3 महिने झाले, 3.5 महिने ते कर्ज सुद्धा पिटलं नाही. तवशी माझी मुलगी यांना मारून टाक, तवशीन त्यांना खतम करून टाक. 50,000 मागेशिवाय धमकीच देतो. पैसे आणा नाही तर मग तुमची मुलगी मारू. पैसे भेटले का नाही तर नाही तर तुमची मुलगी मारू. मग नाही जर भेटले तर कुठून देणार साहेब सांगा? त्यांच्या गावाचं जे पोलीस पाटले त्यांना मालूम नाही का मुलगी मारली असं? गाववाल्याला सगळं माहिती असतं, म्हणजे खून जिरायचं काम करतं आहे ना साहेब. नाही आम्हाला त्याचा न्याय करायची, आम्ही ताब्यात फिरत नाही घेणार. आमची मिली ना तशी त्याला फाशीचं फाशी लावा आमच्या सामने. आम्ही मुलगी घेऊन चालले दोसाय, मग पोलीस लावा नाही तर मग आमच्या ताब्यात द्या. तुम्ही नाही लावणार तर मग आमच्या लोक ताब्यात देऊन द्या, आम्ही मोके होऊन जाऊ. नाही तर मग आंदोलन करू आम्ही, मुलगी नेणार नाही साहेब. कानून कानूनच करणं आहे आम्हाला, कानूनच करणं आहे. फक्त अशी घटना डबल झाली नाही पाहिजे, त्यांना कडीत कडी शिक्षा झाली पाहिजे. आज ही घटना केली, त्यांना उद्या रोजी दुसरी बी घटना करणार ते. हां त्याला काही कानून आहे का नाही? कुठली कानून आहे का नाही? आपल्या जगामध्ये कानून आहे ना? मग तुम्हाला कानूनीचं काही भीती आहे का? तुम्हाला भीती नाही म्हणून तुम्ही असे कामं करून राहिले. आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्याने रिपोर्ट दिला आहे, मी रिपोर्ट लिहिला त्याईनं, कारवाई केली त्याईनं. हे बघा त्या सरपंचाचा विषय असा झाला की त्या इथे गावात राहतात, सरपंच गावात राहते, पोलीस पाटील गावात राहते. त्याईला कळायला पाहिजे होतं की बा हे गाव घटना काय घडलेली आहे. त्यानं येऊन दाखल घटनास्थळी यायला पाहिजे होतं, त्यानं बोलायला पाहिजे होतं की बा हे अशा घटना कशा झाल्या. त्यानं आम्हाला कुणालाच आले नाही कुणी. अजूनपर्यंत 5 वाजेपासून घटना झालेली आहे, आजपर्यंत अजूनपर्यंत आले नाही ते. आमची इतकंच म्हणणं आहे की बा कुठला प्रकारचा तुमच्यावर दबाव आहे का? दबाव आला असाल तर सांगून द्या, वर जाऊ शकतो साहेब. आम्हाला कानूनही नाही घेणार, आम्हाला आमच्या मुलीला न्याय पाहिजे, न्याय झाला पाहिजे साहेब. फतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोदरी या गावी एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासू सासरे यांनी कौटुंबिक कारणावरून काल रात्री तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे.
आणि फतेहपूर पोलीस त्याचा तपास करत आहेत. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.